हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऍडव्होकेट संदीप शिरसे राठोड एमपीएससी अकॅडमी मध्ये मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण अर्थशास्त्राची जी काही सिरीज पाहत आहोत बेसिक इकॉनॉमिकच्या बाबतीमध्ये, मित्रांनो त्यामध्ये आज आपण जे काही आपला लेक्चर घेणार आहोत तो लेक्चर म्हणजे, यापूर्वीच मी थोडक्यात तुम्हाला इथं विश्लेषण देण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आपण यापूर्वी भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहिलेली आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहिलेली आहे. यापूर्वी आपण समाजवादी अर्थव्यवस्था पाहिलेली आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत मिश्र अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था किंवा संमिश्र अर्थव्यवस्था इंग्लिश मध्ये लिहिले या ठिकाणी मिक्स्ड इकॉनॉमी. याबद्दल भांडवलशाही अर्थव्यवस्था काय असते सांगितलेली आहे, त्याचा व्हिडिओ तुम्ही डिटेल मध्ये पाहून घ्या 4-5 वेळेस. याबरोबर समाजवादी अर्थव्यवस्था काय असते याचा पण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आणि मग हे दोन तुम्ही पाहिल्यानंतर याच्या नोट्स पण काढत चला मित्रांनो. बेसिकली काय करायचं, स्क्रीनशॉट घेऊन टाकायच्या आणि वाटलं तर तुम्ही 4-5 वेळेस व्हिडिओ पाहू शकता. लिहून काढलं तरी चालेल, लिहून काढलं तर चालते, स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल, जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल अशा पद्धतीने तुम्ही याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. तर समाजवादी भांडवलशाही झालं, आता मिश्र पाहणार आहोत आपण. मिश्र अर्थव्यवस्था काय असते, कशी रन करते, कुठं कुठं मिश्र अर्थव्यवस्था आहे, भारतामध्ये काय मिश्र अर्थव्यवस्था आहे की भारत मिश्र अर्थव्यवस्थेपासून काय वेगळा होत आहे, या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या लेक्चरमध्ये सांगणार आहे. मित्रांनो बघा, मिश्र किंवा इथं शब्द वापरलाय संमिश्र इंग्लिश मध्ये मिक्स्ड इकॉनॉमी. आता ही अर्थव्यवस्था आली कशी काय नाही ते बघू पहिल्यांदा. इथं काय म्हटलंय, या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि व खाजगी क्षेत्र कार्यरत असतात. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी काय म्हटलंय, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र इथं काय असते, कार्यरत असते. आता बघा पहिल्यांदा कार्यरत असलं याच्याबद्दल काय अडचण नाही. सर्वप्रथम तर मी सांगतो की अर्थव्यवस्था निर्माण कसं झाली. मित्रांनो हिचं निर्माण कसं झालं, ही अर्थव्यवस्था तयार कसं झाली, एकदम डिटेल मध्ये सांगणार आहे. इतकं डिटेल मध्ये तुम्हाला कोणीही सांगणार नाही, हे ध्यानात ठेवा. निर्माण कसं झाली मित्रांनो, एकूण एक व्यक्ती आहे ज्याचं नाव होतं जॉन मेनार्ड केज. जॉन मेनार्ड केन्स, केन्स जे आहे तर केन्स हे ब्रिटिश अर्थज्ञ. आपण अर्थज्ञ जे बघितले मित्रांनो त्या अर्थज्ञामध्ये तुम्ही पाहून घ्या, हे ब्रिटिश अर्थज्ञ आहे. केन्स यांनी जे काही जगामध्ये पहिल्यांदा महायुद्ध झालं, पहिलं महायुद्ध म्हणतात ज्याला, 14 ते 18 दरम्यान झालं पहिलं महायुद्ध, पहिले महायुद्ध म्हणतात त्याला. पहिले महायुद्ध कधी झालं, 14 ते 18 मध्ये झालं. बरोबर आहे, 14 ते 18 मध्ये पहिलं महायुद्ध झालं. हे महायुद्ध झाल्यानंतर मित्रांनो, हे महायुद्ध झाल्यानंतर जे काही जर्मनी आहे या युद्धाला जबाबदार, जर्मनी कोण, जर्मनी, या जर्मनीनं किंवा या जर्मनीने युद्ध केलं म्हणून याचे नुकसान भरपाई द्यावी म्हणून ब्रिटिश सरकारनं किंवा त्या काळातल्या जे काही युद्ध जिंकणारा देश होता जर्मनीवर निर्बंध आणले. काही युद्ध जे काही भरपाई खर्च आहे तो खर्च त्याच्यावर लादला. म्हणजे कसं, उदाहरण बघा, तर जर्मनीवर काय करण्यात आलं, 2400 कोटी पाऊंडचा दंड लावण्यात आला. मित्रांनो 2400 कोटी पाऊंड, बघा 2400 कोटी पाऊंड हे 1919 दरम्यानची 20 दरम्यानची गोष्ट सांगतो मी. म्हणजे आजपासून 100 वर्षाखाली 2400 कोटी पाऊंड, विचार करा. आज 1 पाऊंड मध्ये किती होती बघा, लक्षात ठेवा सगळ्यांनी. 1 पाऊंड जर तुम्ही बघितला तर आजही 1 पाऊंड म्हणजे भारतीय रुपयामध्ये जर बघितला तर 90 रुपयाच्या आसपास होता ते आजही. तर ही गोष्ट तेव्हाचे विचार करा, 2400 कोटी गुणिले 90 करा किती पैसे होतात, तेवढे त्याला भारतीय रुपयामध्ये कन्वर्ट करा नंतर. ठीक आहे, त्या काळातल्या एवढा दंड लावला. आणि केन्सनं सांगितलं होतं हा दंड खूप जास्त होत आहे, हा दंड 200 ते 250 कोटी असावा, 200 ते 250 कोटी पाऊंड असावा असं केन्सचं म्हणणं होतं. म्हणजे केन्स हा ब्रिटिश असून सुद्धा आपल्या गव्हर्नमेंटला तो काय करतो त्या ठिकाणी सजेशन देतोय की हा जो का दंड लावलेला आहे कोणावर, या जर्मनीवरचा दंड लावलेला आहे, युद्ध भरपाईचा दंड म्हणून लावलेला आहे, तो दंड किती असावा, 200 ते 250 कोटी असावा, 2400 कोटी पाऊंड नसावा असं त्याचं म्हणणं होतं. आणि सरकार ऐकायला तयार नसल्यामुळं केन्सनी आपलं हे जे काही या ठिकाणी आपलं अंग काढून घेतलं, कारण केन्सलाच या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं. केन्सलाच पाठवण्याचा सरकारचा इरादा होता की केन्सनी जावं, आणि ते तह जो आहे तो तह झाला होता, व्हर्सायचा तह म्हणतात याला, व्हर्सायचा तह म्हणतात, व्हर्सायचा तह. आणि या व्हर्सायचा तह करण्यासाठी केन्सलाच पाठवणार होते. केन्सनं सांगितलं माझ्या वाटाने मी वाईट काम होताना पाहणार नाही. केन्स हे अर्थज्ञ होते, माहित होतं याचे काय बॅड इम्पॅक्ट होऊ शकतात, त्याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात, यांनी समजून सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण सरकार काय ऐकायला तयार नव्हतं.
म्हणून केन्सनं त्याच्यातून काय केलं, आपला काढता पाय घेतला. याबरोबर दुसरे क याच्यामध्ये मित्रांनो आणखी सांगतो याच्यामध्ये दुसरा मुद्दा, दुसरा मुद्दा जे काही जर्मनी आहे ना, या जर्मनीमध्ये जे काही खनिजे होते, खनिजे दगडी कोळसा बेसिकली, ते खनिजे ब्रिटननी 100 वर्षासाठी 73 मध्ये युद्ध भरप खर्च युद्ध खर्च जे काय असेल, युद्धाचं जे काय भरपाई आहे ते करण्यासाठी खर्च म्हणून घेतले ते, म्हणजे एकतर 2400 कोटी पौंड रुपये द्यावे जर्मनी ब्रिटनला, याशिवाय जर्मनीच्या जे काही खाणी आहेत, खनिजे जे आहेत, ते खनिजे जे आहेत ते खनिजे पण द्यावे. किती वर्षासाठी? तर ती खनिजे मित्रांनो तब्बल 100 वर्ष, लक्षात ठेवा 100 वर्ष, म्हणजे 1920 पासून 2020 पर्यंत, म्हणजे आता कुठं ते करार संपलेला विचार करा, तर 100 वर्षांमध्ये ब्रिटननं त्याच्यातून किती खनिज संपत्ती काढली असेल, त्याचा अंदाज आहे का? किती पैशामध्ये ते कन्वर्ट झाला असं विचार करा, किती लाख कोटी रुपये कमवले असतील त्याच्यावर. ते इतकं अति करणं ही योग्य नाही, खूप अति झाले, खूप 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 जास्त झाले. ठीक आहे, एवढाचा दंड तुम्हाला कुठे मिळणार अलग लक्षांमध्ये? तर असे काही दंड जबरदंड लावल्यामुळं जॉन मेनॉन केन्सनं सांगितलं होतं हे करणं बरोबर नाही, आणि त्याने पुस्तक लिहिलं होतं द इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस ऑफ फर्स्ट वर्ल्ड वॉर. ठीक आहे, तर 1900 काहीतरी मला वाटतं 1919 आसपासच काहीतरी पुस्तक रिलीज झालेलं आहे, तुम्ही डेट एकदा चेक करून घ्या. हे पुस्तक म्हणजे त्या पहिल्या महायुद्धाचे काय काय परिणाम झाले अर्थव्यवस्थेवर, या बाबतीत पुस्तक होतं, त्याच्यामध्ये हा उल्लेख केला मी सांगितलेला केन्स साहेबांनी. आणि केन्सनं पुढे पण सांगितलं होतं, जर हा तह झाला, जर हा तह जो आहे तह झालाच, तर त्यांनी सांगितलं होतं या तहाचे परिणाम काय होतील. तर या तहाचे परिणाम जो आहे, वर्सायचा जो तह आहे, या वर्सायच्या तहाचे परिणाम होतील ते म्हणजे जगामध्ये मंदी येईल पहिल्यांदा, बरोबर, बेसुमार चलनवाढ होईल. आणि झालंच बघा, लक्षात ठेवा, जर्मनीमध्ये मित्रांनो युद्धामुळे काय झालं, जर्मनीमध्ये चलनवाढ इतकी झाली की असं म्हणतात 1920 ते 22 या दरम्यान जर्मनीमध्ये जो काही महागाईचा दर आहे ते 23,000% होता. किती? 23,000% मित्रांनो. महागाईचा दर म्हणतोय मी, महागाईचा दर जे आपल्या देशामध्ये 8-10% असतो, 8-10% झाला तर आपल्याला त्रास होतो त्याचा, तो 23,000% म्हणतो. म्हणजे जी वस्तू जर्मनीमध्ये, जर्मनीचं त्या काळात चलन होतं मार्क, 1 मार्क मध्ये जी वस्तू होती ती वस्तू आता 23,000 मार्कला मिळायला हवी, 23,000 मार्कला मिळायला हवी एक वस्तू. ठीक आहे, असं म्हणतात की एक ब्रेडचा तुकडा घेण्यासाठी त्या ठिकाणी जर्मनीमध्ये 23,000 मार्क द्यावं लागायचे, इतकी हायपर इन्फ्लेशन जी निर्माण झाली त्याला, त्याचं कारण आहे ते म्हणजे त्या काळातल्या पहिल्या महायुद्धाचे कारण. आणि याबरोबर यांनी सांगितलं बाबा मंदी पण येईल जगामध्ये, एवढंच काय, जर्मनीवर असेल जर दंड कडक लावले तर दुसरे महायुद्ध होईल, जर्मनी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं इनडायरेक्टली त्यांना म्हणायचं होतं, दुसरे महायुद्ध होईल. हे सगळे भाकीत केले होते, ध्यानात ठेवा सगळं, हे टोटल भाकीत कोण केलेलं आहे, हे सगळं भाकीत केलं होतं आपल्या केन साहेबांनी. आता याच्यातलं काय काय खरं ठरलं ते बघा. पहिलं तर लक्षात ठेवा, हे महागाई खरी ठरली, महागाईचं उदाहरण दिलं मी या ठिकाणी, 1920 ते 22 मध्ये महागाईचा दर 23,000% होता, जर्मनीला आपलं मार्क चलन सोडून द्यावं लागलं. आजच्या टायमाला जर्मनीचं चलन कोणतं आहे, आजच्या टायमाला जर्मनीचं चलन आहे युरो, लक्षात ठेवा, युरोपियन देश आहे, युरो चलन आहे, लक्षात ठेवा. तर मार्क चलन सोडून आज जर्मनी युरो आलेला आहे, 23,000% जगातली सगळ्यात जास्त काळातली महागाई तिथं होती. दुसरं, 1929 मध्ये महामंदी आली बा मित्रांनो, महामंदी आली बघा, जे केन्सनं सांगितलं होतं त्यातली दुसरी गोष्ट खरी ठरली, एकतर महागाई होईल म्हटलं होतं, महागाई झाली, दुसरं म्हटलं होतं या ठिकाणी काय, महामंदी येईल. तर महामंदी आली, महामंदी कशी आली काय नाही याचे कारण तर मी याच्या मध्ये नाही सांगणार मित्रांनो. मी महामंदीवर एक वेगळा लेक्चर केले, 1929 ची महामंदी आणि 2008 चे सबप्राईम क्रायसिस जे आहे याच्यावर मी वेगळे सेपरेट लेक्चर घेतो, त्या लेक्चर मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये कशी महामंदी आली त्याच्यावर उपाय सांगतो. आजच्या टायमाला फक्त महामंदी आली, काय असते मंदीमध्ये, मंदीमध्ये मित्रांनो काय होते बघा, पैशाचा पुरवठा जो आहे बाजारामध्ये, पैशाचा पुरवठा हा घटतो, पैशाचा पुरवठा घटला की मागणी घटते. ठीक आहे, मागणी घटते, मागणी घटली की या ठिकाणी उत्पादन घटते, उत्पादन घटलं रोजगार घटते, ठीक आहे, हे परिणाम होतात, यालाच मंदी म्हणतात. हे जर जेव्हा जास्त लेवलला होते, झिरो लेवलला जाऊन बसते या ठिकाणी, तेव्हा त्याला महामंदी म्हणतात. आणि या महामंदीवर उपाय भेटत नव्हता, याच्यामध्ये लक्षात ठेवा, या महामंदी मी का सांगतो ती कळून जाईल तुम्हाला. आता या महामंदी उपाय बघण्यात आले बघा, वेल्थ ऑफ नेशन, कुणाचा ग्रंथ आहे वेल्थ ऑफ नेशन,
वेल्थ ऑफ नेशन्स जे आहे मित्रांनो हा ग्रंथ ऍडम स्मिथचा आणि हा ग्रंथ भांडवलशाहीला प्रमोट करणार आहे भांडवलशाही बरोबर आहे भांडवलशाहीचा समर्थक ग्रंथ आहे वेल्थ ऑफ नेशन वेल्थ ऑफ नेशन जे आहे जे ऍडम स्मिथचा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये या मंदीवर उपाय बघण्यात आले काही उपाय मिळाले नाही मग दुसरे उपाय बघण्यात आले ते म्हणजे आपले कार्ल मार्क्स साहेब आहेत कार्ल मार्क्स यांचा जो काही दास कॅपिटल ग्रंथ आहे दास कॅपिटल या ग्रंथामध्ये उपाय बघण्यात आले या ग्रंथामध्ये बऱ्यापैकी उपाय मिळाले परंतु केन्स यांनी मात्र या ठिकाणी सजेशन दिलं की या ठिकाणी खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र म्हणजेच हे कार्ल मार्क्सचे समाजवादी अर्थव्यवस्था समाजवादी आणि खाजगी क्षेत्र म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था तर यांनी सांगितलं बा या ठिकाणी दोघांनी मिळून काम करा दोघांनी काम करा तर तुम्हाला मित्र माहित असेल जेव्हा जेव्हा देशावर संकट येते तेव्हा जे खाजगी लोक असतात प्रायव्हेट लोक असतात ना हे पळ काढतात हे लोक हेल्प करतात मी कोरोनाच्या काळात बघितलं असेल आणि नक्कीच महामंदीच्या काळामध्ये या लोकांनी नफा होईल कमी होईल म्हणून यांनी गुंतवणूक करणं बंद केलं म्हणून केन्सने सांगितलं सरकारनं नफा करायला शिकावा असं सरकारने गुंतवणूक करायला शिकावी म्हणून सरकारने या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याचा सल्ला केन्सने दिला सरकारने इन्व्हेस्टमेंट केली सरकारने कुठे इन्व्हेस्टमेंट करावी तर बाग बांधून काढाव्या बरोबर बगीचे बांधावे बरोबर कॅनॉल बांधावे रस्ते बांधावे ओके गार्डन बांधावे हे सगळे सल्ले दिले आणि हे बांधल्यामुळे सरकारनं काय केली सरकारनं बांधावं डॅम बांधाव्या सरकारने या गोष्टी बांधल्या तर लोकांना काम मिळेल लोकांना काम मिळालं तर पैसे मिळतील पैसे मिळाले तर मागणी करतील मागणी केली तर उत्पादन होईल उत्पादनानंतर रोजगार निर्माण होईल आणि अशा पद्धतीनं बेरोजगार लोकांना रोजगार मिळत जाईल आणि बाजारामध्ये वस्तूची मागणी वाढल्यामुळं जे खाजगी लोक जे लपून बसले होते बिळामध्ये जाऊन ते खाजगी लोक पुन्हा उत्पादन घ्यायला लागतील आणि अशा पद्धतीने या चक्रामधून हळूहळू अर्थव्यवस्था बाहेर पडेल असं केन्सनं सांगितलं आणि तेव्हा खाजगी लोक प्लस सरकार असे दोघं एकत्रितरित्या जेव्हा गुंतवणूक करतात तेव्हा त्याला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात आणि त्याला नाव देण्यात आलं मिश्र अर्थव्यवस्था अशा पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्था निर्माण झाली आणि केन्सनं जे दुसरे महायुद्ध सांगितलं होतं ते दुसरे महायुद्ध पण झालं मित्रांनो या ठिकाणी जर्मनीनं बदला घ्यायचा प्रयत्न केला 1939 मध्ये महायुद्ध सुरू झालं आणि हे महायुध 1945 मध्ये संपलं मित्रांनो ध्यानात ठेवा आणि 45 मध्ये हिटलरनं स्वतःला गोळी मारून घेतली आणि हे युद्ध तिथं संपलं मित्रांनो त्याच्यावर मी नंतर मी बोलतो आता काय बोलणार नाही केन्सनं जे पुस्तक लिहिलं मित्रांनो ते पुस्तक त्यांच्या केन्सचे जे सांगितले बघा 1937 मध्ये पुस्तक आलं त्या पुस्तकामध्ये ज्यांनी जे काय आहे ते मिश्र अर्थ सांगितलेले आहे आता बघू आपण मिश्र अर्थक्रीन दिसत आहे त्याच्यावर बघा आता माहिती बघा वैशिष्ट्य काय भांडवलवाद आणि समाजवाद यांचा सुवर्ण मध्य असतो म्हणजे भांडवलवादामधले चांगल्या गोष्टी ठीक आहे आणि समाजवादामध्ये चांगल्या गोष्टी ज्या असतात चांगल्या गोष्टी या दोन्ही गोष्टीचा सुवर्ण मध्ये म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी घेतात वाईट गोष्टी घेत नसतात त्याच्यामध्ये भांडवलवादाच्या चांगल्या गोष्टी आणि समाजवादाच्या चांगल्या गोष्टी याच्यामध्ये घेतला जातो सुवर्ण मध्य काढला जातो याबरोबर सार्वजनिक क्षेत्रात समाजवाद तर खाजगी क्षेत्रात भांडवलात असतो म्हणजे सार्वजनिक क्षेत्र जिथं म्हटलंय त्या ठिकाणी सरकार गुंतवणूक करते काही कामं सरकार करेल काही कामं खाजगी व्यक्ती करेल आणि खाजगी क्षेत्रामध्ये भांडवलवाद असतो ठीक आहे लक्षात ठेवा म्हणजे जे काही बेसिक गोष्टी असतात मित्रांनो ज्या गोष्टी बेसिक असतात त्या बेसिक गोष्टी कोण करतं हे गव्हर्नमेंट करतं गव्हर्नमेंट चालवणार अन्नधान्याच्या बाबतीमध्ये ठीक आहे आणि जे काही चैनीच्या गोष्टी असतात फ्रीज वगैरे तयार करणं एसी वगैरे तयार करणं या गोष्टी चालवण्याचं काम करतं बघा इथं खाजगी व्यक्ती बेसिक सरकार आणि चैनीच्या खाजगी व्यक्ती करतो अशा पद्धतीने दोघे मिळून काम करतात तेव्हा त्याला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात आता मिश्र अर्थव्यवस्था जी आहे ना 1940 मध्ये जगामध्ये पहिल्यांदा कोण स्वीकारली ठीक आहे मिश्र अर्थव्यवस्था जगामध्ये पहिल्यांदा स्वीकारली मित्रांनो फ्रान्स या देशाने फ्रान्सने 1940 मध्ये स्वीकारली भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था कशी आली भारतात तर 1934 मध्ये फिक्की नावाची एक संघटना आहे बघा फिक्की नावाची संघटना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज चेंबर्स अँड कॉमर्स ऑफ इंडिया नावाची संघटनेचं फुलफॉर्म एकदा चेक करून घ्या हे उद्योगाशी रिलेटेड असणारी संस्था आहे बघा लक्षात ठेवा तरी यांनी भारताला मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा सल्ला दिला तर 1944 एक बॉम्बे प्लॅन आहे मित्रांनो बॉम्बे प्लॅन याला बॉम्बे प्लॅनच म्हणतात आठ उद्योगपतीची याला म्हणतात योजना म्हणतात 1944 मध्ये आली बघा बॉम्बे प्लॅन ते बॉम्बे प्लॅन जे 44 मध्ये आलं टाटा बिर्ला योजना म्हणतात याला या आठ उद्योगपतींना उद्योगपती असून भारताला मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा सल्ला दिला होता बघा उद्योगपती असून सुद्धा आणि भांडवलशाही स्वीकारा म्हटलं नाही भारताला मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा सल्ला दिला होता 1944 मध्ये फिक्की नावाच्या संघटनेला सल्ला दिला होता बरोबर आहे
आणि या सगळ्या सरला लक्षात घेऊन देशामध्ये 1948 मध्ये पहिले औद्योगिक धोरण मांडण्यात आले, पहिले औद्योगिक धोरण, ठीक आहे, पहिले औद्योगिक धोरण मांडले. आणि या पहिल्या औद्योगिक धोरणामध्ये जे काही श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी प्रस्तुत केलं होतं, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी प्रस्तुत केलं होतं, तर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशासाठी मिश्र आर्थिकता स्वीकारत असल्याची घोषणा करून टाकली यांच्यामध्ये. ध्यानात ठेवा सगळ्यांनी, 1948 मध्ये भारतामध्ये मिश्र अर्थ स्वीकारण्यात आले. आणि 1956 जे काही औद्योगिक धोरण होते, 1956 औद्योगिक धोरण, दुसरे औद्योगिक धोरण भारताचे, 56 चे, इथं सांगण्यात आलं मिश्र अर्थव्यवस्थेबरोबर देशामध्ये नियोजित अर्थव्यवस्था स्वीकारण्यात येत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं फ्रान्स हे जगातला पहिला देश मिश्र अर्थ स्वीकारणारा. भारतानं 34 शिफारशीवर आणि 1944 बॉम्बे प्लॅन या सगळ्या शिफारशीच्या आधारे जे काय आहे ते भारतामध्ये पहिलं औद्योगिक धोरण मांडलं 48 मध्ये. आणि भारतामध्ये काय स्वीकारलं, मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. थोडक्यात राहिलो होतो भाग मी कव्हर केला. ठीक आहे, पुन्हा बघा याच्या वैशिष्ट्यामध्ये पुढला पॉईंट येतो मित्रांनो, शासकीय उद्योग पायाभूत सुविधा प्रदान करण्यात कार्यरत असतात. बघा शासकीय उद्योग काय करतो, बघा बेसिकली रस्ते निर्माण करणे, ठीक आहे, याबरोबर शाळा तयार करणं, बरोबर आहे, आरोग्य शासन याच्यामध्ये हे करतं, काय म्हणतात आपलं इन्व्हेस्टमेंट करतं, ठीक आहे, कपडे असेल, कपडे कपडे उद्योग असेल, ठीक आहे, अशा गोष्टीमध्ये जे आहे ना, तर शासन या ठिकाणी जे काय आपला रोल निभावतो, वीज असेल, रेल्वे असेल, बरोबर, वीज, रेल्वे, कपडे, ठीक आहे, विमान असेल, दळणवळण, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे या उद्योग सगळ्या गव्हर्नमेंट चालवत. कोण चालवतं, गव्हर्नमेंट चालवत. पायाभूत उद्योग, पायाभूत उद्योग म्हणतात त्याला, रस्ते वीज वगैरे पायाभूत उद्योग म्हणतात, हे गव्हर्नमेंट चालवतं मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये. आणि खाजगी उद्योगांना या ठिकाणी महत्व असते, नाही असं रे, खाजगी उद्योग पण या ठिकाणी वीज निर्माण करण्याचे अधिकार असू शकतात, कपडे निर्माण करण्याचे अधिकार असतात, विमान पण असू शकते, रेल्वे कायदेशात असते, कायदेशात नसते, ठीक आहे, खाजगी उद्योगांना या ठिकाणी चांगलं महत्व या ठिकाणी दिल्या जाते. ठीक आहे, आता जे काही मिश्र अर्थव्यवस्था आहे, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये बघा, या अर्थव्यवस्थेत पूर्णतः आदेशात्मक नियोजन असतं. आदेशात्मक म्हणजे कसं मित्रांनो, आदेशात्मक म्हणजे सरकार जे आहे ना, ते सरकार डायरेक्ट आदेश देतं. सरकारनं सांगितलं बाबा हे करायचं म्हणजे करायचं, तेलबियाचं उत्पादन घ्या म्हणजे घ्या, तेलबियाचं उत्पादन घेतलं म्हणजे खाजगी व्यक्तीला आदेश देतं, या ठिकाणी तुम्ही उत्पादन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच, म्हणजे आदेशात्मक काम चालतं. पूर्णतः सूचकात्मक पण का असतं, म्हणजे सांगायचा मुद्दा असा, जिथं जिथं बेसिक गोष्टी येतात, जिथे जिथे बेसिक गोष्टी येतात, खाणेपिणे बेसिक मध्ये जिथं जिथं मूलभूत गोष्टी येतात ना, तिथं सरकारचं आदेशात्मक नियोजन चालतं. आणि जिथं जिथं चैनीच्या गोष्टी येतात, चैनीच्या गोष्टी, तिथं पूर्णतः सूचकात्मक नियोजन चालतं. सूचकात्मक नियोजन म्हणजे काय, सूचकात्मक नियोजन म्हणजे सरकार त्या ठिकाणी खाजगी व्यक्तीला सूचना देते, आदेश देत नाही, सूचना देते. सूचकात्मक नियोजन भारतामध्ये 1985-86 मध्ये पहिल्यांदा माहिती तंत्रज्ञान स्वीकारण्यात आलं. आणि मग 8व्या योजनेपासून 1992 पासून हे पूर्णतः बाकी सगळ्या योजनांमध्ये जे काय ते सूचकात्मक नियोजन स्वीकारण्यात आलं भारतामध्ये. ना ठेवा सगळ्यांनी, 1991 च्या नंतर, ठीक आहे, सूचकात्मक नियोजन म्हणजे सरकार खाजगी लोकांना सूचना देतं, आदेश देत नाही. आणि आदेशात्मक नियोजन म्हणजे आदेश देतं, हे केलंच पाहिजे म्हणून आदेश दिला जातो, त्याला आदेशात्मक नियोजन म्हणतात. म्हणजे अशा अर्थव्यवस्थेमध्ये पूर्णात्मक आदेशात्मक नियोजन जे असतं, पूर्णात्मक सूचकात्मक नियोजन बी असतं, अंशात्मक आदेशात्मक नियोजन बी असतं आणि अंशता सूचकात्मक नियोजन बी असतं. ठीक आहे, अशा पद्धतीनं या चारही पेक्षा जे काम आहे, म्हणजे जिथं आदेशात्मक पूर्णतः आदेशात्मक नियोजन असेल तिथं अंशता सूचकात्मक असेल, आणि जिथं पूर्णतः सूचकात्मक असेल तिथं अंशता आदेशात्मक असेल, असल्याचा अर्थ आहे. ठीक आहे, तर हे थोडक्या मध्ये काय आहे ते, याचे वैशिष्ट्य आहे. याच्यावर पुढला पण बघा, याचे गुण काय आहे, त्याचे चांगले गुण काय आहेत बघा. पुरेशी आर्थिक स्वतंत्र असते बघा या ठिकाणी. समजा एक कार्ड जिओचं आहे, समजा एक जिओची कंपनी आहे, एक BSNL बी राहते, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रायव्हेट घ्यायचं तर प्रायव्हेट घ्या, गव्हर्नमेंट घ्यायचं तर गव्हर्नमेंट घ्या, बरोबर आहे. याबरोबर तुम्हाला सरकारची बस पण पाहायला मिळेल आणि प्रायव्हेट बस पण पाहायला मिळेल तुम्हाला. प्रायव्हेट बस असेल पुण्याला जायचं तर प्रायव्हेट बस तुम्हाला खुराणा जाता येते, प्रसरण जाता येते, आणि सरकारची बस तुम्हाला जाता येते. म्हणजे पुरेशी आर्थिक स्वतंत्र असते त्या ठिकाणी. एखादी व्यक्ती स्वतःचा बिझनेस फॉर्म करू शकते, म्हणजे एखाद्या व्यक्तीला बिझनेस सुरू करायचा आहे, बिझनेस, तर ती व्यक्ती स्वतःचा बिझनेस सुरू करू शकते स्वतःच्या मर्जीप्रमाणे, त्याला बिझनेस स्वतंत्र असते या ठिकाणी. परवाना वगैरे थोडंफार घ्यायची गरज लागेल त्या ठिकाणी, पण बिझनेस स्वतः सुरू करू शकते, आर्थिक स्वतंत्र असतं. म्हणजे वस्तू निवडण्यामध्ये आणि बिझनेस सुरू करण्यामध्ये स्वतःचा अधिकार असतो या ठिकाणी. या ठिकाणी आर्थिक क्षमता घडते मित्रांनो, कारण का या ठिकाणी जे उद्योग आहेत ना ते लोकांमध्ये डिवाइड झाले असतात. उद्योग हे लोकांमध्ये डिवाइड झाल्यामुळं या ठिकाणी आर्थिक क्षमता घडते, आणि सरकारचा रोल असल्यामुळे सरकार जास्तीत जास्त लोकांना जे आहे वस्तू सेवा प्रोव्हाइड करण्याचं काम करतं, सरकार लोकांना नोकर देण्याचं काम करतं, गरीब लोकांना सरकार श्रीमंतांकडून टॅक्स लावून त्यांना घर बांधून देणे, बाकीचे काम करण्याचं काम सरकार करत असल्यामुळं आर्थिक क्षमता कमी होते. कारण श्रीमंतांचा पैसा काढून गरीबावर
फिजिकली होतो म्हणून आर्थिक विषमता कमी होते. आयोजित शीघ्र विकास केला जातो म्हणजे सरकारने जे काही त्याचं आयोजन केलेलं आहे, आयोजन किंवा सरकारने जे काही नियोजन केलेलं आहे त्या नियोजनानुसार या ठिकाणी काय केला जातो, विकास केला जातो. शीघ्र म्हणजे एकदम फास्ट मध्ये इन्स्टंट इन्स्टंट विकास करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी घडून येतं मित्रांनो. याबरोबर खाजगी संपत्ती लाभाचे अस्तित्व असते, या ठिकाणी खाजगी व्यक्तीलाही अधिकार आहे, खाजगी व्यक्ती आहे ना त्या खाजगीतला अधिकार असतात, त्याला संपत्ती बाळगण्याचा अधिकार असतो मित्रांनो, हे त्यांना ठेवा. याबरोबर त्यांना लाभ जे आहे ते त्यांना लाभ होईल याची पण योजना केली जाते. खाजगी व्यक्तीचं काही सत्यना सोहासा विचार केला जात नाही, त्याचा विचार केला जातो. ठीक आहे, त्याचे प्लस पॉईंट आहेत या ठिकाणी. आणि दोन पण आहे अकुशलता, कारण सरकार जिथे जिथं असेल त्या ठिकाणी जे काही अकुशल लोक जे आहेत ते कामाला येऊ शकतात असं त्याचा अर्थ आहे. दफ्तर दिरंगाई जी आहे ती दफ्तर दिरंगाई निर्माण होऊ शकते, कारण सरकारी कार्यक्रम जर सरकार लोक काम करण्यासाठी कसे तुम्हाला राजे महाराजे लाट साहेब दिसले दिसतात, आणि एखाद्या खासगी ठिकाणी प्रायव्हेट ठिकाणी कामाला जा कशा पद्धतीने इमानदार काम करतात बघा क्वालिटी. अनस्किल वर्कर जे आहे ते अनस्किल वर्कर या ठिकाणी निर्माण होऊ शकतात, हे आहे हुकुमशाहीच्या उदयाची भावना. ठीक आहे, इथं काय होऊ शकते बघा मित्रांनो, जे काही मिश्र अर्थव्यवस्था आहे या मिश्र अर्थव्यवस्थेमुळे हुकुमशाही प्रायव्हेट मध्ये निर्माण होऊ शकते. कारण या ठिकाणी कसं असते बघा, सरकार तर आहेच आहे, सरकारची तर हुकुमशाही वेगळीच आली, कारण बरेच लोक सरकारच्या समाजवादाला समाजवादीला समाजवादी हुकुमशाही म्हणतात त्याला, हे तर हुकुमशाहीच. पण खाजगी लोकांची हुकुमशाही निर्माण होऊ शकते या ठिकाणी, सरकार तर निर्माण होईलच पण खाजगी लोकांची हुकुमशाही जी आहे ती भावना इथं उद्यास निर्माण होऊ शकते. आणि आर्थिक अस्थिरता येऊ शकते, कारण जिथे जिथे सरकार आहे त्या ठिकाणी खाजगी लोकांना चान्सच नसतो, त्यामुळे त्या मला सरकारचं इन्व्हेस्टमेंट केली नाही तर जीडीपी वगैरे घटण्याचे काम, रोजगार वाढणे घटणे हे गोष्टी होऊ शकतात, विकास होईल होणार नाही, रस्ते चांगले होतील होणार नाही, त्यामुळे आर्थिक अस्थिरता जी आहे ती या ठिकाणी निर्माण होऊ शकते मित्रांनो. म्हणजे अकुशलता, हुकुमशाहीची उदयाची भावना, आर्थिक अस्थिरता या सगळ्या गोष्टी निर्माण होऊ शकतात. संसाधनाचा अपव्यय होऊ शकतो मित्रांनो या ठिकाणी, कारण पूर्ण संसाधन वापरले जातील की नाही याची गॅरंटी या ठिकाणी कमी असू शकते. आणि अजून एक फायदा आहे मित्रांनो, हे जे काय उद्देश आहे ना या अर्थव्यवस्थेचा उद्देश काय आहे, ठीक आहे, या अर्थव्यवस्थेचा उद्देश जे आहे मित्रांनो सामाजिक कल्याण आहे मित्रांनो, सामाजिक कल्याण किंवा असं म्हणून कल्याणकारी राज्य निर्माण होतं, म्हणजे याच्यातून कल्याणकारी राज्य जे आहे ते निर्माण असं विचार जाईल. खालीलपैकी कोणत्या अर्थव्यवस्थेमधून कल्याणकारी निर्माण होते, कल्याणकारी राज्य निर्माण होते, मिश्रमधून होते. आणि सामाजिक न्याय प्रस्थापित कुठे केला जातो, सामाजिक न्याय कुठे प्रस्थापित केला जातो तर समाजवादीमध्ये केला जातो. सामाजिक न्याय प्रस्थापित केला समाजवादीमध्ये, कल्याणकारी उद्देश कशामध्ये आहे तर मिश्रमध्ये आहे, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर मला वाटतं मित्रांनो मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, एकच लेक्चर जे आहे ते 20 ते 30 मिनिट मी सांगते, एका कन्सेप्ट लक्षात ठेवा, मिश्र भांडवलशाही समाजवादी या तिघाला एकत्र एकत्र एक 1.5 तासा लेक्चर व्हायला आपला, हे तीन अर्थव्यवस्था, तर एक एक लेक्चर अर्धा तास तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगतो मित्रांनो, लक्षात ठेवा. तर खूप डिटेलमध्ये झालं, याच्यावर काय अडचणी आहेत का ते विचारू शकता तुम्ही, व्हिडिओ बघायचा कमेंट करायचं त्याचे जे काही उत्तर आहे ते पुढल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिले जातील. खूप सिम्पल आहे, भारतावर लक्षात ठेवा, भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे मित्रांनो, भारतामध्ये 1948 पासून मिश्र अर्थव्यवस्था सुरू झाली आणि 1991 पर्यंत तशीच राहिली. पण असं लक्षात ठेवा 1991 पासून भारताची अर्थव्यवस्था मित्रांनो ही आता मुक्तकडे चाललेली आहे, मुक्त अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलशाही, ठीक आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे चालले, म्हणजे 1991 पासून अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्थेकडे चाललेली आहे. प्रश्न पण विचारला, 1991 पासून भारताची अर्थव्यवस्था नेमकं कोण्या दिशेला जात आहे, 1991 पासून भारताची अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्थेकडे जात आहे असं म्हणल्या जाते. कारण या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, सरकारचा हिस्सा कमी करत आहोत आपण, सरकारचा हिस्सा जो आहे तो हिस्सा कमी होत आहे 1991 पासून, आणि खाजगी लोकांचा हिस्सा वाढत आहे, म्हणजे आपण भांडवलशाहीकडे जात आहोत असा याचा अर्थ होतो मित्रांनो. ध्यानात ठेवा, एकूणच बघितलं तर मिश्र अर्थव्यवस्था अच्या टायमाला भारतामध्ये आहे आणि मिश्र अर्थव्यवस्था जगातली सर्वात उत्कृष्ट अर्थव्यवस्था मानल्या जाऊ शकते मित्रांनो. कसा वाटला लेक्चर, काय नाही या गोष्टी तुम्ही कमेंट करून कळवू शकता. तर आज या ठिकाणी तुमचे जे काही 3 पॉईंट जे आहेत अर्थव्यवस्थेचे प्रकार ते झालेले आहेत, भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र. पुढचं जे काही स्लाईड असेल त्या पुढच्या स्लाईड मध्ये, पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी जे काही पुढला जे समाजवाद अजून काय साम्यवादी प्रकार आहे तो साम्यवादी प्रकार सांगतो. याबरोबर तुम्हाला विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था, अविकसित अर्थव्यवस्था तो प्रकार आहे. याबरोबर अजून जसं सांगायचं म्हटलं तर गिग इकॉनॉमी एक प्रकार दिसतो तुम्हाला. त्याच्यानंतर अलीकडे आलेलं नील इकॉनॉमी प्रकार आहे. हे सगळे काही प्रकार आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर मग तुमचं राष्ट्रीय उत्पन्न वगैरे आपण पाहू मित्रांनो. तर चला तर थांबू या ठिकाणी.